नमस्कार, गोमंतक टीव्हीच्या साष्टीकार या कार्यावळीक तुमकां सगळ्यांक येवकार. फाल्यां संवसारीक बायलांचो दीस आनी ताजे आज आदले संदेक आमी एक ह्या विशयाचेर तुमचे कडेन आमची मतां म्हणपा खातीर आयल्या. आनी आमचे भितर आसात गोंय महिला काँग्रेसचे अध्यक्ष बिनाबाई नायक. तुमकां येवकार. बिनाबाई, फाल्यां आमचो संवसारीक बायलांचो दीस, ह्या हाजेर आजची जर गोंयची स्थिती पळयली जाल्यार तुमचे म्हणजे बायलांचे अभिनंदन करचे काय चिंता करची, हो एक विषय मातसो हे दिसता की जर आकडेवारी पळयली जाल्यार. कारण म्हजे कडेन सद्याक जी आकडेवारी आसा ती फाटले 6 वर्सांची जर आमी जर प्रकरणां पळयली, आनी दीस इज ओन्ली रिपोर्टेड, हा म्हणल्यार अनरिपोर्टेड ताजे बद्दल चड आसपाक शकतात, की 408 रेप केसीस हॅव बीन रजिस्टर्ड फ्रॉम 18 to 23 अँड 379 एबडक्शन केसीस इन गोवा रिकॉर्ड जाल्ले आसात. आनी हे कित्याक लागून म्हणटा की आमी म्हणटात की गोंय सुशिक्षीत, गोंयची बायल सुशिक्षीत, गोंयाक सुरक्षीत सुरक्षितता आसा, आनी तरी आसतना जर पळयलें जाल्यार प्रत्येक तिसऱ्या दिसा गोंयाक एका बायलेचेर आयदर इट्स अ लैंगीक अत्याचार जावपाक लागला. सो हे जर सगळी जर स्थिती पळयली जाल्यार तुमकां कितें दिसता, गोंय खरेंच आसा सुरक्षीत, कितें आसा? सर्वप्रथम म्हजे गोंयकार भयण भावांक नमस्कार. सुशांत बाब, थँक्स फॉर कॉलिंग मी. तुम्ही जे म्हणता पळय, एक वेगळे वातावरण आज आमकां चित्र दिसता. जेन्नाच्यान भाजप सरकार 2014 राज्य करपाक लागले तेन्नाच्यान आमी जर आकडेवारी घेतली ऑफ क्रायम अगेन्स्ट वुमेन, तर इट्स अ व्हेरी अस्टॉनिशिंग आणि रियली शॉकिंग वन. आतां तुमी जशें म्हटलें, गोंयांतली आमची बायलां ही सगळीं सुशिक्षीत आसा, जॉब करपी आसा, तरी आज ती असुरक्षित आपल्याक समजतात. कित्याक तर जी आकडेवारी आमी पळयत आयिल्ली आसा, जी वाडत आसा, तुमी जशें आतां म्हटलें, हांव प्रत्येक म्हाज्या प्रेस कॉन्फरन्सांत म्हणत आसा की प्रत्येक 3 दिसां नंतर एक तर एबडक्शन जाता, रेप जाता, मर्डर जाता, ट्रॅफिकींग जाता, कितें ना कितें जात आसा. रोज पेपर ओपन उगडल्यार आमकां तेंच पळोवपाक मेळटा. आनी इट्स अ व्हेरी शॉकिंग थिंग. फाल्यां आमचो इंटरनॅशनल महिला दीन, ह्या दिनाक लागून हांव सगळ्या गोंयकार भयणीक आनी म्हज्या आमच्यो यंग चलयो ज्यो आसा तांकां हुणहुणीत परबीं दिता. परंतु आज जेन्ना आमी फाल्यां जो आमी सेलिब्रेट करपाचो दीस आसा, तो हो सेलिब्रेट करपाचे करतलेच आमी. कित्याक जरी हे असले अत्याचार घडत असले तरी आमी आमची पोजिशन ही दाखोवपाकच जाय समाजाक की वी आर दे, वी आर समवन हू कॅन डू समथींग फॉर, कॅन ब्रिंग अ चेंज इन द सोसायटी, आनी म्हणून तो सेलिब्रेट करपाक जाय. पण सेलिब्रेट करत आसतना सुद्दां खंय तरी आमकां मनाक दुख्ख अशें दिसता. कित्याक ही जी आकडेवारी आमी पळयतकीच देशभरांत आसा. 2014 जेन्नाच्यान भाजप सरकार राज्यांत आयलेलें आसा तें आतां 2024 प्रमाणे, म्हणजे ह्या 10 वर्सांत तुमी आकडेवारी जर महिलांच्या विरोधाचे जे अत्याचार आसा, क्रायम्स अगेन्स्ट वुमेन, ही इट हॅज एस्केलेटेड टू सच एन एक्सटेंट दॅट देर इज 4% रायज ऑल ओवर इंडिया. तुम्ही विचार करा, नियरली फाटल्याच वर्षा 2022 4,45,256 केसीस आर रजिस्टर्ड, अँड दीस इज ॲज पर, आय एम नॉट सेईंग दीस इज नॉट माय, दीस फिगर्स आर नॉट माइन, दीस फिगर्स हॅव कम बाय द NC records, NCRB, yeah. That is National Records, Crime Records, Bureau. And 51 FIRs every hour out of 1 lakh, every hour there are 51 FIRs that are being filed. So, he 2014 pasun je chitra amcha mukhar asa, it's very grim. Baila pratyek 17 minutanantar ek bail amcha deshat rape jat asa. 3 bailas pratyek disak traffic jat asa. After every 84 minutes, a bride is murdered because of dowry. Amcha goyak titlesha praman अजून नशिले, पहिली तर अजिबात नशिले, पण आता जावपाक लागलेले असा. 2-4 केसीस जसे झालेले असा आणि आम्ही पेपरात वाचत असा की ह्या दिस इज द इन्फ्लुएन्स, आय थिंक परॅप्स ऑफ द नेबरिंग स्टेट, दिस इज द इन्फ्लुएन्स ऑफ द पीपल दोज आर कमिंग टू गोवा
अँड मे बी बिकॉज ऑफ दॅट आय डोंट नो वॉट इज एक्झॅक्ट द रिझन. पण तरी असे एक चित्र असतात जे गोयकार आम्ही शांतप्रिय शांतीप्रिय आशिले, त्यांच्या अगदी घरात वातावरण सुद्धा शांतीप्रिय आशिले, सुशेगा म्हणजे शांतीन सगळे गोष्टी घेताले. आज गोयात सुद्धा आमकां डावरी डेथ्स दिसून येतात. तसेच भारतात आम्ही संपूर्ण पळोवपाक गेल्या 12 बायला प्रत्येक महिन्यात अटॅक त्यांच्यावर अटॅक जात असा. आउट ऑफ 10 विमेन 3 विमेन फेस डोमेस्टिक व्हायलन्स, परत ते डावरी डेथ असो आणि कसल्या कारणावरून असो. मायनर गर्ल्स आर सब्जेक्टेड टू रेप्स 150% हॅज ग्रोन फ्रॉम हा ही जी आकडेवारी सांगतात ती 2014 ते 2024 आणि आत्ताच जो NCERB जो रिपोर्ट आला असं त्याच्याप्रमाणे ही आकडेवारी, ही माझी स्वतःची आकडेवारी ना. आणि BJP गव्हर्नमेंट ज्यांना सत्तेत आले 2014 त्यांनी जवळजवळ 66 लोक 66 BJP MLAs अँड MPs व गिव्हन टिकेट्स अँड दे कॉन्टेस्टेड इलेक्शन. म्हणजे तुम्ही हे जे रेपिस्ट असा, हे जे मर्डरर्स असा, यांना तुम्ही प्रोत्साहन देतात का किती? हे असं दिस इज व्हॉट वी फील. तुम्ही म्हणतात ते की जांचे जाणी असे बायलांचे अत्याचार केल्या त्यांना तिकीट दिले आणि गोव्यातही एक त्यांचे रजिस्टर्ड केसेस असा त्यांना सुद्धा तिकीट दिलेलं असा. गोव्यातही एक केस चालू असा चालू असा जाणे मायनराचे रेप केला म्हणते ती केस सध्या कोर्टात चालू असा. तेच हांव सांगता कितें, हे भाजप सरकार जेन्ना, याचो अर्थ असा आसा की भाजप सरकार जे आसा मोदीजी जे आसा त्यांची ते फक्त लोकांक सांगता बेटी पढाव आणि बेटी बचाव. पढावचे काम तर आम्ही केले काँग्रेसवाल्यांनी, शैक्षणिक संस्था उघडून शाळा उघडून चलयो शिक्षण फुकटात देऊन आम्ही हे प्रोत्साहन दिले पढाव. आता तुम्ही ते बेटी पढाव आणि त्याका लावता बेटी बचाव. आता बेटी खरेच म्हटल्यावर बेटी बचाव हो वडलो प्रश्न असा आमच्या देशात आणि आमच्या गोयात सुद्धा. आज बेटी चलियो जे असा त्यांना मायनर जे कितलेशे रेप झालेले असतात. आता गोव्याचीच आकडेवारी घेतल्यावर हांव तुमकां सांगू शकता की 2018 ॲबडक्शन केसेस आशिले 105 आणि रेप केसेस आशिले ती 61. 2019 साली 70 ॲबडक्शन केसेस आणि 73 रेप केसेस. 2020 साली 44 ॲबडक्शन केसेस, 60 रेप केसेस. 2021 साली 53 ॲबडक्शन केसेस, 71 रेप्स. 2022 84 ॲबडक्शन, 74 रेप केसेस. 2023 41 ॲबडक्शन आणि 69 रेप केसेस. तुमका थोडे अजून घडता फाटल्या 2 महिन्यातच, गोयात 15 रेप केसेस रजिस्टर झाले आता. हे ओनली मीन 60 डेज, विदिन 6 दिवसात एक झाले. म्हणजेच याचा अर्थ किती, जे हे भाजप सरकार असा हे आमच्या बायलांसाठी काहीच संरक्षणासाठी काहीच करणार, काहीच पावलं उचलना. फक्त इलेक्शन आले की नारेबाजी करत राहता, पण ॲक्च्युअल काहीच स्टेप्स हे बायलांच्या प्रोटेक्शनासाठी घेणार. त्याला लागून आकडा वाढत हे एक थोतांड. हांव मराठी सांगता एक थोतांड, एक जुमलेबाजी. नारी शक्ती अभियान कितीतरी असं त्यांचे सुरू केलेले. पण हांव त्याच्या संबंधात मी तुमकां सांगू शकता की त्यांना ज्यांना ते नारी शक्ती अभियान जे सुरू केलेले त्यांनी, त्याच्यात त्यांनी नारी शक्ती वंदन अभियान, ओके, ते नारी शक्ती वंदन अभियान 2023 सुरू केले. वॉज थॉट बाय PM ओनली वेन दे रिअलाइज दॅट द पार्टीज इलेक्ट्रल प्रॉस्पेक्ट स्टार्टेड डिमिंग अँड रिव्हर्सिंग. ज्यांना त्यांना मोदी कळले 2023 की बायलांची संख्या देशात चढ असा, गोव्यात तर असाच असा पण संपूर्ण देशात सुद्धा बायलांची संख्या निम्म्यानं च्या मातशे वर असा, 50% नियरली आय कॅन से 50% इट इज देअर. आणि ज्यांना त्यांना कळलं की हे बायलांची मतं आमकां जाय, दादल्यांची आता सुशिक्षित असल्या कारणाने बाहेर वचत असल्या कारणाने आणि आमचे राहुल गांधी हे नेता ही जागृताय जी करत असा भारत त्या जोडो यात्रानं न्याय यात्रानं, त्याका लागून त्यांना कळलं की बाबा आता आपले फुडले 2024 काही खरे ना. ओके, इट दे स्टार्टेड सीईंग दॅट द प्रॉस्पेक्ट स्टार्टेड डिमिंग अँड रिव्हर्सिंग. आणि म्हणून त्यांनी हे नारी शक्ती वंदन अधिनियम
सुरू केले असं अधिनियम 2023 साल. सो याचाच अर्थ किती की तुमकां खबर असा की बायला ह्या सॉफ्ट टार्गेट असा. देवळं दाखवली, देवळाक फुकटात घेऊन गेले की बायलाक फुलतली. पण आज तुमच्या माध्यमातनं हांव आमच्या बायलाक, जी अगदी खरंच सहनशील असा, इमोशनल असा आणि जागरूक सुद्धा असा, परंतु हे यांच्या भूलभुलयानं हे त्यांना वेड्यात काढता, भाजप सरकार हे त्यांना वेड्यात काढता. म्हणून हांव आमच्या आज बायलांक तुमच्या माध्यमातर्फे सांगू इच्छिता की बायलांनो जागे जात. तुमका आत्ता जरी मंदिरं दाखवली किंवा तुमका आम्ही तुमच्या अकाउंटवर इतले घालतनी, आणि फाल्यां हांवें ऐकलं असा PM मोदी आणि कितीतरी बायलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करपाचे असा, परंतु म्हाका अशें दिसता की हे फक्त आणि फक्त 2024 इलेक्शन मुखार दवरून, कित्याक त्यांना कळलेले असा की आपली आता खुर्ची वतली. तुम्ही जरी BJP आरोप केला असला तरी BJP इज द ओनली पार्टी इन देयर सेइंग दैट इन साउथ गोवा दे विल गिव सीट टू द विमेन. हे हे सगळे माका इतके ते आपल्याला हे विचार सुरू करणार की दिसतं ना. तसे काय ना, काँग्रेस हे सदाच सगळे विचार करूनच तिकीट देता, आणि ताका लागूनच आज भाजप सरकार तुम्ही पळयात, त्यांचे स्वतःचे आमदार कितले असा बायला दरात किंवा दादले दरात, सगळे आमचेच गेले त्या वटेन असा. सो दॅट इज द रेकॉर्ड. आणि साऊथात जे तुम्ही म्हणतात, इट्स नॉट अ फॉल्ट. आमच्या अंगात ते आमदार असताना देवाक शपथ घेतली, देवासमोर घेतली, घराणे घातले, मग मंदिरात गेले, मग चर्चीत गेले आणि खंय बऱ्याच जाग्यावर गेले. हा काय ते म्हणणं, पण शपथ घेतल्यावर तुम्ही आणि आम्ही म्हणतले अरे बाबा देवाची शपथ घेतल्यावर तू भिवून आटलंच वच्चे ना ते लोक, पण त्यांना आम्ही दिले कित्याक ते पहिले आमच्याकडेच आशिले. पण आता कळून चुकले की आता ज्यांना आम्ही तिकीट दिले त्यांना अगदी चाळून 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 त्याचा बॅक ट्रॅक रेकॉर्ड पूर्ण दिले. तुमचे थंय गेले म्हणतात हॉटेल येतात त्यांचे थोडे तुम्ही घेतले ते घेतले, त्या सर्कमस्टान्सेस वर डिफरंट. तुम्ही म्हणतात की तुम्ही BJP BJP बायलावरच्यांना असं तुम्ही आरोप करता तुमचे हातातल्या, पण BJP एकच पार्टी. त्याने सांगला की साऊथ गोयात आम्ही बायलाक उमेदवार देता म्हणून लोकसभेत, आणि काँग्रेसीन हाजेर त्याने विचार सुरू केला ना, कारण इतलं ते जर जगल्या तर दादल्याच चिकून आयल्यात किंवा दादल्याकच उमेदवार दिल्या. एक तर दिली पासून ना एक आता तुमकां सांगता, काँग्रेस पक्ष हो एकच पक्ष असो पक्ष असो असा की ज्यांनी आता हा भारता संपूर्ण भारताबद्दल गोयाकच गोया संबंधातच उलयात, 6-7 बायलांक आमदारकी पयली दिलेली असा. ना अशें ना, वेगवेग थोडे नॉमिनेटेड आशिल्ले, थोडे निवडून आयिल्ले असा. त्यांचे आता म्हणजे नाव घेईन हांव सगळ्यांची, पण असा देशात तुम्ही पळोवपाक गेल्या बायलांक प्राधान्य कोण देता, कोणचा पक्ष येता सर्वात जास्त, तो काँग्रेस पक्ष. पहिली राष्ट्रपती कोणी अपॉइंट केली, महिला राष्ट्रपती काँग्रेसच्या पक्षान. पहिली स्पीकर कोणी अपॉइंट केली, काँग्रेसच्या पक्षान, मीरा कुमारी आणि प्रतिभाताई पाटील. मग पहिले राज्यपाल म्हणून अपॉइंट झाली, ती सुद्धा महिला, ती काँग्रेसच्या काळात झाली. भाजपानं खंय दिले तिकीट अजून असे पळोवपाक गेल्यावर भाजपानं केला दिला ना काँग्रेसच्या ना, जरी नसले त्यांना दिवपाचे नाही. इथलीच जर त्यांना बायलांसंबंधात पुळकं असा तर त्यांनी त्यांना दिवपाचे, त्यांना विचार करपाचो, त्यांनी काय करू ना, केन्नाच बायला त्यांच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशन म्हणजे कितली बायला असा ते पळोवपाक जाय, त्यांनी कितले महत्व बायला देतात. म्हाका दिसना, हांव फक्त इलेक्शनच्या वेळेस एक झुमला असा. आता काय ना त्यांना इश्यू मिळणा तर आता बायलांक मुखार काढपाचे, त्यांना कळून चुकलेले असा. बायलांची संख्या ही गोव्यात चढ असा आणि म्हणून आपण आता साऊथ गोव्यात महिलांक एका महिलांक दिया, म्हणजे सगळी महिला आणि सगळ्या साऊथ गोव्याच्या महिलांक ते ट्रेनीन वरता राम मंदिर दाखवता आणि आडता. त्यांना दिसता ह्या भूलभुलयात त्या सगळ्या आमच्या बायला भूलतले, आणि म्हणून ते एक बेस्टे एक प्रोजेक्ट करता नाव महिलेचं. पण इन रियालिटी आय डोंट थिंक दे विल गिव्ह टिकीट टू अ वुमन बिकॉज दे आर नॉट इन फेवर अँड सपोर्ट ऑफ वुमेन कमिंग अहेड. बिनूबाई तुम्ही आता सगळे हे सांगले की गोयची स्थिती सांगली, गोंयात बाय सुरक्षित ना, त्या भायर तुमचे अनेकय इश्यू असतले की म्हारगाय वाढल्या, हे वाढला, तेही बायला जे बायल हे करपाक जाय की तिका त्रास जाता.
गॅस वाढला, सगळे वाढला, सामान वाढलं. आता तुमकां सांगता 2014 जेव्हा आमचे पहिले सरकार असले काही महिने, त्यांना काँग्रेस सरकारने गॅस सिलेंडरची प्राईस 410 रुपये दौली. आज त्याची किंमत किती झालेली असा 1117. पण 5 स्टेटाचे इलेक्शन झाले, त्यांना मोदींनी 200 रुपये कमी करून 917 केले. आता आणि त्यांना ज्यांना 410 आशिली, त्यांना स्मृती इराणी सगळे जेटली, आता बिचारे जेटलीजींना हे सगळे रस्त्यावर येऊन बसले आणि बोळा घालताले, कळे. आता ती स्मृती इराणी खंय गेली? बायलांवर इतलं अत्याचार जात असा, वेदर इट इज मणिपूर ऑर ऑल ओव्हर इंडिया, लुकिंग ॲट द ग्रुसम पिक्चर ऑफ द क्राईम्स अगेन्स्ट वुमेन इन इंडिया, स्मृती इराणी उगी किती बसलेली असा थंय. शी इज द युनियन मिनिस्टर, मिनिस्टर फॉर होम, सॉरी नॉट फॉर होम, फॉर विमेन अँड चाईल्ड. शी इज होल्डिंग द या वेलफेअर मिनिस्ट्री, शी इज होल्डिंग दॅट मिनिस्ट्री. नाव वाय इज शी किपिंग क्वाइट? वाय शी हा सेम क्वेश्चन तुम्ही विचारपास जाय. त्यांना काँग्रेसीने हे करताल, त्यांना ते येऊन बोवाळ. आज तुम्ही कित्याक लागला? आज आम्ही आम्ही गोयातले बायलां हे असा महिला काँग्रेसचे. आता तुमकां सांगता हा प्रश्न म्हाका खूप जणांनी विचार, तुम्ही रस्त्यार कित्याक येना? आम्ही जेव्हा रस्त्यावर आलेले असा पणजी, वेदर इट वॉज प्राईज ऑफ फ्युएल राईस ऑर गॅस राईस प्राईस सिलेंडरचे वाढलेत, आम्ही सिलेंडर घेऊन रस्त्यावर आलेले असा. पणजीच न्ही, आम्ही हांगा सांताक्रूज, आम्ही म्हापसा, आम्ही कुंकळ्ळे, आम्ही केपे, आम्ही खूपशा वेगवेगळ्या. नंतर माझी सगळी बायलां कॉन्स्टिट्युन्सी वाईज करपाक लागली हो प्रोटेस्ट मार्गाईवर. आणि जाता किदे, पणजी जर आम्ही प्रोटेस्ट केलो तर इट इज इमिजिएटली कवर्ड बाय ऑल द मीडिया. बट वेन द प्रोटेस्ट इज डन इन द रिमोट एरियाज ऑर इन द वेरियस कॉन्स्टिट्युएन्सीज, तो कवर अप जायना मीडियाकडल्या. So I just want to ask the media people also that whenever we are doing this protest, wherever it may be, they should cover those protests also. Amchi baila sudha geta protest karta. Attas majhi don meeting zali, vadli meeting zali, kepe zali. So Bira bhai, ye ata amchi charcha ye poide. Tumche pata hi da situation sudharpak jay. Tere kite karpak jay dista tumka. Goa sarkar. Goa sarkar ne strict action ghyupak jay. FIR file kele, it's a good sign that they have filed many FIRs. 259 पैकी कितले 256 का 254 यांच्यावर FIR फाईल केलेली असा, रजिस्टर धरलेले असा कल्प्रिसेंका. पण इमिजिएट इट शुड बी इमिजिएट ॲक्शन शुड बी टेकन अगेन्स्ट दिस पीपल, बिकॉज द केसेस आर जस्ट लिंगरिंग इन द कोर्ट अँड विच शुड नॉट हॅपन. आणि असले जे कल्प्रिट असा, यांना प्रोत्साहन मिळता. काय ना, सुशेगात जेलात रावतले, आम्ही जेवतले खातले, दोन वेळचे जेवण मिळतले आमकां फुकटात, त्याच्यावर ते असा. पण ॲक्च्युअल त्यांना सिव्हिअर पनिशमेंट ही दिवपाक जाय. कायदो असा, पण त्या कायद्याचा उपयोग करपाक जाय आणि त्यांना शुड बी पनिश सिव्हिअरली. सो ह्यो आशिल्ल्यो गोय प्रदेश कमिटीचे अध्यक्ष बिनाबाई नायक. बिनाबाई नायक ह्यो स्वतः ताणें हाज्या पयलीं वुमेन्स कमिशनाचे, गोंयचे वुमेन्स कमिशनाचे वांगडी म्हणून काम केलां आनी ताणें ह्यो सगळ्यो गजाली लागींतल्यान पळयल्यात. ताका लागून तांकां आमी आज चर्चेक आपयला आनी ताणें एक हें दिलां की आणि एक सांगपाक सोदता. तुम्ही जसे म्हटले आम्ही रस्त्यावर, कित्याक प्रत्येक वेळेला आम्ही रस्त्यावर खूप फटी आले, पण इनके कानोपे जून ए रंगती असं म्हणतात नी भाजपचे, ते सुशेगात असतात, त्यांना जाय तसे ते करता. पण ॲट द सेम टाईम इट्स नॉट दॅट वी शूड ऑलवेज कम ऑन द रोड्स. वी टू हॅव डिग्निटी, वी टू हॅव रिस्पेक्ट, सो वी शूड नॉट ऑलवेज कम ऑन द रोड्स आणि पोलिसांकडे मारामारी कर तसले करून तसले शोभना केन्ना केन्ना बायला. तर आम्ही आम्ही respect of dignity should be from the both sides. Both the sides. Ani itles ni, I mean, from time to time, every month we have 2-3 press conferences, and time to time we raise these issues regarding women. So aajkal baila TV poleta and then te poleta ki kitle jana mhanje kos kosle konche vishay bailan sambandhat ghetlele asta. आणि मका आता ह्या तुमच्या माध्यमातल्या सगळ्याक सांगपाक जाय की भाजप सरकार हे एक फक्त जुमलेबाजी सरकार असा. आणि त्यांनी की ते तुमकां सांगितले, आता इलेक्शन लागी आलेले असा, खूपशे गोष्टी सांगतले, आता हे करतले, फाल्याच
8 तारखेक बरेचसे बायला कितीतरी सांगपाचे असा मोदीजी, तुम्ही ते लक्षात घेऊ नका, कित्याक त्यांनी जे जे प्रॉमिसेस केलेले असा पहिलीचे हा ते अजून प्रॉमिस कंप्लीट केलं ना, त्या परत रिपीट करणं, 15 लाखाचे अमाऊंट जमा झालं ना कोणाच्याच अकाउंटात, 1 कोटी जॉब्स येतात ते झालेलं ना. आणि एक सांगपाचे दिसता, आजकाल टी व्ही ओपन करतगीच तुमचे रोकडे त्यांचे मोदीज गॅरंटी म्हणून येतात. ह्याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारला पण हा तुमकां सांगता, ही मोदीज गॅरंटी जे ज्यांना ॲडव्हर्टाईज करतात त्याचा जो पैसो खर्च करता तोच जर बायलांच्या संरक्षणेसाठी जर त्यांनी वापरला तर खूप बरे जातले. आणि मोदीज गॅरंटी ज्यांना तुम्ही म्हणतात, आमच्या हिंदू धर्मात 7 फेरे घेता, इट्स नॉट पर्सनल, 7 फेरे घेता. आमच्या प्राईम मिनिस्टरनं सुद्धा 7 फेरे घेतलेले असा, ते वचन ती 7 वचनं कित्याक पाळना, हो एक वडलो प्रश्न हा त्यांना विचारपास सोदता. फाल्यां महिला दिन असा, फाल्यां त्यांनी म्हणपाक जाय की माझ्या बायलेक सुद्धा हा प्राईम मिनिस्टर असताना प्राईम मिनिस्टर रेसिडेंटमध्ये आडून तिका सन्मान करता, तिचो सन्मान करता. आय डोंट वॉन्ट टू गो पर्सनल बट दिस इज आय फील फॉर अ वुमन अँड दॅट्स वाय आय एम सेईंग इट्स नॉट पर्सनल अ क्रिटिसिझम ऑन एनी वन, इट इज हिज विश, इट इज हिज प्रेरोगेटिव्ह. पण मला असे दिसता ती पण एक बायल असा, तिकाय तुम्ही सन्मानाने वागवा. हो एक मला आवडलं प्रश्न, सो तुम्ही म्हणतात की मोदी इतकं गॅरंटी दिल्यात आणि अनेक गॅरंटी दिवची सुरक्षित महिला तुम्ही हांगा आयले, तुमचे मतां मांडली. आणि एक सगळ्यांक काय गजल म्हणजे ते गोंयात जी किती स्थिती असा ती तुम्ही लोकां मुखार हाडली, ताका लागून तुमकां देव बरे करू. आणि तुमकांय सगळ्यांक पळयतल्याक देव बरे करू, पळयतात गोमंतक टीव्ही, देव बरे करू. आणि हॅप्पी विमेन्स डे हुनहुन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्या हुनहुनीत परबी.